Hello dear student, today we are going to see my English book 1, and in this video we are going to learn vocabulary of unit number 7 and 8. प्रिय बालमित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिलीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील जे काही युनिट 7 आणि 8 आहे त्यातील इंग्रजीचे शब्द, त्यांचे उच्चार आणि त्यांचे मराठी अर्थ आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जरूर लाईक करा. सुरू करूया आजचा व्हिडिओ. युनिट 7.1 ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, पेज नंबर 59. WONDER wonder means ascharya. LITTLE little means lahan. STAR star means tara. WORLD world means jag. HIGH high म्हणजे उंच. LIKE like म्हणजे आवडणे. SKY sky म्हणजे आकाश. SUN sun म्हणजे सूर्य. SHOW शो म्हणजे दाखवणे. LIGHT लाईट मीन्स प्रकाश. NIGHT मीन्स नाईट मीन्स रात्र. DIAMOND डायमंड मीन्स हिरा. SHINE शाईन मीन्स चकाकणे. BLAZE ब्लेज मीन्स झगमगाट. सेवन पॉइंट टू फ्रेम हाउस, पेज नंबर 60. SUN सन मीन्स सूर्य. BIRD बर्ड मीन्स पक्षी. SKY स्काय मीन्स आकाश. CLOUD क्लाउड मीन्स ढग. HOUSE हाऊस मीन्स घर. JEEP जीप मीन्स गाडी. FARM फार्म मीन्स शेती. DOG डॉग मीन्स कुत्रा. COW काऊ म्हणजे गाय. TREE ट्री म्हणजे झाड. TRACTOR ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टर. WELL वेल म्हणजे विहीर. POND पॉन्ड म्हणजे तलाव. FLOWER फ्लॉवर म्हणजे फुले. STONE स्टोन म्हणजे दगड. GRASS ग्रास म्हणजे गवत. ROAD रोड म्हणजे रस्ता. GOAT गोट म्हणजे बकरी. BICYCLE बायसिकल म्हणजे सायकल. BOAT बोट म्हणजे होडी. DUCK डक म्हणजे बदक. FISH फिश म्हणजे मासा.
आय आय म्हणजे मी, एस डबल ई, सी म्हणजे पाहणे, डब्ल्यू एच ओ हु म्हणजे कोण, डी ई ए आर डीआर म्हणजे प्रिय, टी ई ए सी एच टीच म्हणजे शिकवणे, एस टी यू डी ई एन टी स्टुडंट म्हणजे विद्यार्थी, टी ई ए सी एच ई आर टीचर म्हणजे शिक्षक, एच ओ एस पी आय टी ए एल हॉस्पिटल म्हणजे दवाखाना. टी आर ई ए टे टी आर ई ए टी ट्रीट म्हणजे उपचार, पी ए टी आय ई एन टी पेशंट म्हणजे रुग्ण, डी ओ सी टी ओ आर डॉक्टर म्हणजे वैद्य, डी आर आय व्ही ई ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे, डी आर आय व्ही ई आर ड्रायव्हर म्हणजे गाडी चालवणारा, एफ ए आर एम फार्म म्हणजे शेती, एफ ए आर एम ई आर फार्मर म्हणजे शेतकरी, डब्ल्यू ओ आर के वर्क म्हणजे काम. बी ओ आर डी ई आर बॉर्डर म्हणजे सीमा, एफ आय जी एच टी फाईट म्हणजे लढणे, एन ए टी आय ओ एन नेशन म्हणजे राष्ट्र, एस ओ एल डी आय ई आर सोल्जर म्हणजे सैनिक, टी ए आय एल ओ आर टेलर म्हणजे शिंपी, पी ओ एस टी एम ए एन पोस्टमन म्हणजे टपाल वाहक, पी ओ डबल टी ई आर पॉटर म्हणजे कुंभार. एट पॉइंट टू वर्ड बॅग पेज नंबर 66. एम ओ यू एस ई माउस म्हणजे उंदीर, एन ओ एस ई नोज म्हणजे नाक, बी ए टी बॅट म्हणजे लाकडी फळी, एफ आर ओ जी फ्रॉग म्हणजे बेडू, एस यू एन सन म्हणजे सूर्य, बी ओ एक्स बॉक्स म्हणजे बेटी, आर ए टी रॅट म्हणजे उंदीर. एट पॉइंट थ्री बोंगो पेज नंबर 67. टी आय जी ई आर टायगर म्हणजे वाघ, डी डबल ई आर डीआर म्हणजे हरिण, सी आर ओ डब्ल्यू क्रो म्हणजे कावळा, पी ई ए सी ओ सी के पीकॉक म्हणजे मोर, एस एल डबल ई पी आय एन जी स्लीपिंग म्हणजे झोपत आहे, आर यू डबल एन आय एन जी रनिंग म्हणजे धावत आहे, एफ एल वाय आय एन जी फ्लाइंग म्हणजे उडत आहे, डी एन सी आय एन जी डान्सिंग म्हणजे नृत्य करीत आहे. सी यू डबल टी आय एन जी कटिंग म्हणजे कापत आहे, जी ओ आय एन जी गोईंग म्हणजे जात आहे, के एन ओ सी के आय एन जी नॉकिंग म्हणजे ठकठकीत आहे. एस एल ए टी ई स्लेट म्हणजे पाटी, सी यू पी बी ओ ए आर डी कपबोर्ड म्हणजे कपाट, यू एन डी ई आर अंडर म्हणजे खाली, डब्ल्यू एच ई आर ई वेअर म्हणजे कोटे, एन ई ए आर नियर म्हणजे जवळ, डी डबल ओ आर डुअर म्हणजे दरवाजा, आर ई ए डी वाय रेडी म्हणजे तयार.
SISTER सिस्टर म्हणजे बहीण. एट पॉइंट सेवन वी लाईक कुकिंग पेज नंबर 72. CUTTING कटिंग म्हणजे कापत आहे. SHELLING शेलिंग म्हणजे सोलत आहे. WASHING वॉशिंग म्हणजे साफ करीत आहे. GRATING ग्रेटिंग म्हणजे किसत आहे. FRYING फ्राईंग म्हणजे तळत आहे. MAKING मेकिंग म्हणजे बनवत आहे. एट पॉइंट नाईन द फॉक्स अँड द क्रेन पेज नंबर 73. FOX फॉक्स म्हणजे कोला. CRANE क्रेन म्हणजे बगळा. MET म्हणजे भेटला. LIKE लाईक म्हणजे आवडणे. COME कम म्हणजे येणे. SERVE सर्व म्हणजे अन्न वाढणे. DISH डिश म्हणजे वाटी. EAT ईट म्हणजे खाणे. QUICKLY क्विकली म्हणजे जलद. POOR पुअर म्हणजे गरीब. PITCHER पिचर म्हणजे चोच असलेले लांबट भांडे. LEARN लर्न म्हणजे शिकणे. LESSON लेसन म्हणजे धडा. एट पॉइंट इलेवन स्कूल इज ओहर पेज नंबर 76. OVER ओहर म्हणजे वर. FUN फन म्हणजे मज्जा. LESSON लेसन म्हणजे धडा. FINISH फिनिश म्हणजे संपणे. RUN रन म्हणजे धावणे. FASTEST फास्टेस्ट म्हणजे अतिजलद. LAUGH लॉफ म्हणजे हसणे. LOUDEST लाऊडेस्ट म्हणजे मोठ्या आवाजात. तर बालमित्रांनो, हे होते इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील युनिट 7 आणि 8 यामधील इंग्रजी शब्द, त्यांचे उच्चार व त्यांचे मराठी अर्थ. व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ मित्रांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.